नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आमदार खासदार झाल्यानंतरही वकिली करता येणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. नागपूरच्या आपली बसचा सलग चौथ्या दिवशी बंद कायम, नागरिकांची होतीये गैरसोय. मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास आम्ही प्रसाद देऊ, नितीश राणेंनी दिला इशारा. देवळी येथील गॅस एजन्सीत चालतोय मनमानी कारभार, कारवाई करण्याची मागणी. आणि चंद्रपूर शहर काँग्रेसने झळकावले मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ. आता पाहूया सविस्तर वृत्त. आमदार खासदार बनल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. भाजप नेत्या अश्विनी कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. खासदार आणि आमदार बनल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. हे लोक पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी नाहीत, त्यामुळे अशी बंदी करता येणार नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना नोंदवलं. भाजप नेत्या अश्विनी कुमार उपाध्याय यांनी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये जस्टिस A.M. खानविलकर आणि जस्टिस D.Y. चंद्रचूड यांचा समावेश आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं होतं. आमदार खासदार झाल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. काँग्रेस नेते पी चिदंबरम, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यासारखे अनेक मातब्बर वकील नेत्यांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. नागपूर महापालिकेची आपली बस ही चौथ्या दिवशीही बंद पाळतीये. बस सेवा पुरवणाऱ्या तीनही कंत्राटदारांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपुरातील महानगरपालिकेची शहर बस सेवा म्हणजेच आपली बस ही आज चौथ्या दिवशीही बंदच आहे. महापालिकेने आपली बस सेवा पुरवणाऱ्या तिन्ही कंत्राटदारांचे पैसे थकवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही कंत्राटदारांचे एकूण 45 कोटी रुपये महापालिकेने दिलेले नाहीत. जोवर महापालिकेकडून थकित पैसे मिळणार नाहीत, तोवर बस सेवा सुरू करणार नाही अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली आहे. शनिवारी आणि रविवारी अनेक शाळा महाविद्यालय बंद असल्याने बस सेवा बंद असल्याचे फारसे परिणाम झाले नाहीत. मात्र कालपासून नागपूरकर त्रास सहन करत आहेत. आज सकाळपासूनच काही आपली बस रस्त्यावर धावली नाही, सर्व डेपोमध्ये बस उभ्या आहेत. तर शहरातील सर्वात महत्वाचे सीताबर्डी बस टर्मिनल ओस पडले आहे. आम्ही कंत्राटदारांसोबत चर्चा करत आहोत, इतकंच उत्तर देऊन नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचे नेते गप्प आहेत. मात्र गेल्या 3 दिवसांमध्ये हा गुंता न सुटल्यामुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नागपूर. नाणार प्रकल्पासाठी समजवण्यासाठी एक मत परिवर्तन समिती बनवण्यात आली. ही समिती प्रकल्पग्रस्तांना समजवण्यासाठी कोकणात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. मात्र आमदार नितेश राणे यांनी या समितीला प्रसाद देऊ असा इशारा दिलाय. रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजवण्यासाठी बनवण्यात आलेली मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास त्यांना प्रसाद देऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड किंवा विजयदुर्ग येथे पाऊल टाकले तर जे काय घडेल त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्च नको, नाणार रद्दच करा असे जनतेने सांगितले आहे. मग ही समिती कुठलं भजन करायला येणार आहे? आणि ही समिती आलीच तर मग प्रसाद दिल्याशिवाय परत पाठवणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. देवळी येथील एका गॅस एजन्सीने मनमानी कारभार चालवलाय, ग्राहकांना त्याचा नाहक त्रास होतोय, या प्रकारावरती योग्य कारवाई करावी अशी मागणी युवा परिवर्तन संघटनेने केली आहे. देवळी येथील गॅस सिलेंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तत्काळ योग्य कारवाई करावी
अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. देवळी येथील आर इंडियन गॅस एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित करण्यात येते. असे असले तरी ऐन सणासुदीच्या आणि उत्सवाच्या दिवसात ऑनलाईन नोंदणी करूनही वेळीच गॅस सिलेंडर ग्राहकांना मिळत नाही. इतकेच नव्हे तर ग्राहकांकडून ऍडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळले जात असतात. प्रत्येक ग्राहकाला घरपोच गॅस सिलेंडर देणे क्रमप्राप्त असतानाही अनेक ग्राहकांच्या घरी गॅस सिलेंडर पोहोचवला जात नाही, यामुळे तेथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तत्काळ लक्ष देत योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचा विचार वेळीच न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा परिवर्तन की आवाज यांच्या वतीने देण्यात आला आहे. मी निहाल पांडे, युवा परिवर्तन की आवाज देवळी शाखाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय बनसोड साहेब यांना निवेदन सादर करण्यात आला. आमची प्रामुख्याने मागणी हे आहे का, देवळीत जो इंडियन आर एजन्सीमध्ये कारभार चालू आहे, मनमानी कारभार सुरू आहे, त्याच्यावर बंदी लागली पाहिजे. अजून लोकांना घरपोच सिलेंडर सेवाचा लाभ भेटला पाहिजे. पूर्ण देशभरात घरपोच सेवा सिलेंडरचा लाभ लोकांना भेटते, पण फक्त देवळी हे एकमात्र असा तहसील आहे का जिथे घरपोच सेवाचा लाभ भेटत नाही आहे. याच्यावर जिल्हा प्रशासन व जनप्रतिनिधी मौन साधून बसलेले आहे. 10-12 वर्षापासून हे सर्वात मोठी समस्याचा सामना देवळी येथील हजारो नागरिक करत आहे. याच्यावर वारंवार नागरिकांनी प्रशासनाला तक्रार सुद्धा केली आहे, पण प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही आहे. या मागे कोणता तरी राजनीतिक दबाव आहे असा देवळीच्या नागरिकांचा म्हणणं आहे. म्हणून युवा परिवर्तन की आवाज संघटनेने आता हे हजारो नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे लढा हातात घेतला आहे व आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारीला तक्रार सादर केली आहे. जर याच्यावर लवकरात लवकर कोणी या समस्यावर जिल्हा प्रशासनाने निकाल काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या निवेदनाच्या वतीने आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अजून देवळीत इतके मोठे मोठे राजनीतिज्ञ लोक आहे, वर्धा जिल्ह्याचे खासदार सुद्धा देवळीचेच आहे, तरीही इतकी मोठी समस्या आहे, हजारो लोकांची समस्या देवळीत का बरं असा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण झाला आहे. म्हणून लवकरच आम्ही या प्रश्नाचा उत्तर इथचे वर्धा जिल्ह्यातले जनप्रतिनिधी व प्रशासनाला मागं लागून हे लोकांचा समस्याचं निराकरण आम्ही करून दाखवू. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक चंद्रपुरात झळकवण्यात आले आहे. मात्र या अनपेक्षित फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाहूयात नेमकी काय आहे ही बातमी. चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक चंद्रपुरात झळकावले. हे फलक गणेश विसर्जनाच्या दिवशी लावण्यात आले. महानगरपालिका आणि भाजप कार्यकर्त्यांनी लगेच ते फलक काढून टाकले असा आरोप काँग्रेसने केलाय. या अनपेक्षित फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नित्यनेमाने काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर हल्ले चढवत असतानाच भागवत यांचे कौतुकाचे बोल मोदी आणि शहा यांना अंतर्मुख करणारे आणि उघडे पाडणारे आहे. जे भागवतांना समजलं ते मोदी आणि शहा यांना कसं कळलं नाही असा सवाल करून शहर काँग्रेसने हे फलक लावले. मी दिल्लीला गेलो असतो आणि जिथे त्यांचं एक अधिवेशन चालू होतं 17 तारखेला, 18 तारखेला सकाळी त्यांनी टीव्ही पाहिलं आणि सकाळी पेपर पाहिले. पेपरात त्यांनी लिहिलं होतं की काँग्रेसचं स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान आहे आणि काँग्रेसने मोठे मोठे या देशाला नेते दिले आहे. मग विचार केला की मी हा मेसेज की माझ्या गणपती विसर्जनामध्ये जो आम्ही वाटप करतो, अलुबात वाटप करतो आणि गणेश भक्तांचा शहाजीवर स्वागत करतो, त्या दिवशी मी 2 ठिकाणी बॅनर लावले. एक आमचा काँग्रेस पार्टीची जागा आहे तिथं लावला होता, एक बोर्ड माझ्या तिथं आम्ही अलुबात वाटणार तो तिथं लावला होता. आणि अनेक लोकांनी मी सांगितलं, विचारलं एक पाहिलं आणि मी लिहिलं होतं हर काँग्रेस घर घर काँग्रेस आणि मोहन भागवत यांनी संघचालक यांनी जे उद्गार काढलेले आहे काँग्रेसबद्दल स्वातंत्र्यवाड्याचे, मला वाटलं की खरोखरच या सर्व संचालकांनी एक चांगला मेसेज दिला जे मोदीला आणि शहाला समजलं नाही ते मोहन भागवतला समजलं, म्हणून मी हे बोर्ड लावलं. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. कारंजा येथे ट्रकला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हायवेच्या दुभाजकाची रेलिंग तुडून हा ट्रक पलटी झाला.
या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील बसस्थानकाजवळ भरघाव वेगात जात असलेल्या ट्रकने दुभाजकाला धडक दिली. दुभाजकावर लागलेल्या लोखंडी रेलिंगला तोडून ही ट्रक दुभाजकावरून पलटी झाली. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ट्रकचे चालक आणि वाहक सुरक्षित आहेत. अपघातादरम्यान ट्रकचे फारसे नुकसान झालेले नाही आणि ट्रकमधील वस्तूही सुरक्षित आहेत. वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. तेर ग्रामपंचायतच्या सरपंचाचा अतिक्रमण चांगलेच अंगाशी आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सरपंचाला अपात्र ठरवले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार पद्माकर फंड आणि रविराज चौघुले यांनी तक्रार दिली होती. उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांची कर्मभूमी. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 सदस्यांना विजयी केले. मात्र थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाल्यामुळे जनतेने विरोधी गटाच्या महादेव खटावकर यांना विजयी केले. सरपंच महादेव खटावकर यांचे राहते घर गावठाणच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आले असे असून या प्रकरणी त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच पदाचे उमेदवार पद्माकर फंड आणि ग्रामपंचायत सदस्य रविराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महादेव खटावकर यांना जबरदस्त दणका देत अपात्र ठरवले आहे. यामुळे तेरचे राजकारण पुन्हा पेटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात आनंदोत्सव आहे तर खटावकर यांनी निर्णयाविरुद्ध आयुक्त आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील करणार असल्याचे सांगितले. कालचा जो निकाल लागलेला आहे ग्रामपंचायत सरपंचा पत्र माझ्या विरोधाचा त्यामध्ये मी रितसर सगळे माझे डॉक्युमेंट दाखल केले होते. त्याचं आर्ग्युमेंट होऊन एक महिना झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आल्यानंतर जो जिल्हाधिकारी साहेबानं निर्णय घेतला तो मला मान्य आहे. मी त्या विरोधात रितसर विभागीय आयुक्ताकडे त्याची दाद मागणार आहे. पण मला एक असं वाटतं कारण त्या जागेवर माझं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण नव्हतं. वल्लाच्या चुलत्याच्या नावानं ती सिटी सर्व्हेला रेकॉर्ड आहे. विभागीय मंडळ अधिकाऱ्याकडे कसल्याही प्रकारचं त्याचं हे केलं माझी नोंद नाही. त्यामध्येही आमच्या वल्लाच्या चुलत्याच्या नावानं दत्तू गेंदा कुंभार यांच्या नावानं नोंद आहे. माझं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही. परंतु चुकीच्या पद्धतीनं जे पंचनामे करता येत नाहीत ते अर्चना पडल्या सांगण्यावरून राणाचं दिशेने पाटलाच्या दबावापोटी सगळं राजकीय षडयंत्र रचून हे मला अपात्र करण्याचं हे जो षडयंत्र असलेलं आहे मी त्याच्या विरोधात विभाग आयुक्ताकडे पंकजताईकडे दाद मागणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या जनतेनं मला निवडून दिलेला आहे त्या जनतेचा कुठल्याही प्रकारचा विश्वासाला तडा न जाता मी यानंतरही चांगल्या पूर्ण ताकदीनं नव्या उमेदीनं काम करून जनतेसाठी यापुढेही मी काम करीत राहणार आहे. आणि जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मी मान्य करून या विरोधात मी विभागीय आयुक्ताकडे एक दोन दिवसात मला कागदपत्र मिळण्याचं दाद मागणार आहे असं मला वाटतं. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. येत्या 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे शेतकरी महाअधिवेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील महाअधिवेशन बैठक नुकतीच भोकरदन येथे पार पडली. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. आगामी 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि MIMचे अध्यक्ष खासदार असउद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनास भोकरदन तालुक्यातील दलित मुस्लिम सह वंचित समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दीपक डोके यांनी केले आहे. रविवार दिनांक 23 रोजी अधिवेशन तयारी निमित्त भोकरदन येथील शासकीय विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघ आणि MIM वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट कैलास रत्न पारखे. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यात काँग्रेसचे मंगेश पगारे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते?
अप्पा, अप्पा, बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा, अप्पा, ये पेड़ की। इधर। सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांती नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढील वृत्त। नागपूर वर्धा मार्गावरती कंटेनर आणि टिपरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून टिपर चालक गंभीर जखमी झालाय। सेलू नजीकच्या कान्हापूर पेट्रोल पंप जवळील भागीरथी फार्म हाऊस समोर कंटेनर आणि टिपरची जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात कंटेनरचा चालक रोहिदास मारकड यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर टिपर चालक विजय श्रीलालम हे गंभीर जखमी झाले आहेत। यावेळी या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे हलवण्यात आले, त्यानंतर वाहतूक सुरळीत केली। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। दगडवाडी येथे मौलवान गारगुटीचे उत्खनन करणाऱ्यांवरती पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत 32 लाखांची गारगुट्या जप्त करण्यात आल्या। दगडवाडी येथे मौल्यवान गारगोटीचे उत्खनन करणाऱ्यांवर अप्पर पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री धाड टाकली। या कारवाईत 32 लाखाची गारगोटी जप्त करण्यात आली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह विशेष पथकाने सोमवारी मध्यरात्री ही कारवाई केली। यासंदर्भात चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, डाखुरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे। शालिनी प्लस साठी ओमप्रकाश उढाण, जालना। भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा पार पडला। भोकरदन तालुक्यात दुष्काळ जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी निवेदन उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील भाजपा सरकारवरचा विश्वास उडत चालला आहे। युवकांना नोकरी नाही म्हणून युवक सध्या दिशाहीन झाला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रचंड मोठी आंदोलनं करावी लागत आहेत। या आंदोलनाच्या प्रभावाने सरकारची झोप उडाली आहे। सर्वसामान्य जनता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केला। भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक बूथ कमिटी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत दानवे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना तसेच युवा नेते सुधाकर दानवे आदींची उपस्थिती होती। मतदारसंघातील पक्षांच्या पदाधिकारी विरुद्ध राजकीय सद्बुद्धीने दाखल केलेले निर्देशांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी केली। नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नवीन पीक कर्ज तातडीने मंजूर करा, बोंडअळीचे अनुदान काही गावांना मिळाले मात्र अजूनही काही अनेक शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालयास दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहेत। या मेळाव्यास भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षाचं सुरू आहे, पक्षाचे अनेक कार्यक्रम प्रत्येक महिन्याला खाली विधानसभा लेवल पर्यंत येत असतात। काही कार्यक्रम हे अधिक गांभीर्याने घेणं गरजेचं असतं, त्यातला हा बूथ कमिटीचा कार्यक्रम आहे। या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांतांना 94,300 बूथ आहेत आणि त्या प्रत्येक बुथवर राष्ट्रवादीच्या विचाराचं एक 15 तरुणांचं जाळं असावं, त्याच्या माध्यमातून गावातल्या शेवटच्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचा उद्देश जयंत पाटील साहेबांनी अजितदादांनी ठेवलाय। शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन। पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील आता रेशीम शेतीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे। झारखंडवाडीच्या विजय जानकर आणि स्वप्नील जानकर यांनी ऊस शेतीला फाटा देत रेशीम शेती केली आहे, पाहूया त्यांची ही यशोगाथा। पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील स्वप्नील जानकर यांची झारखंडवाडीत शेती आहे। या शेतीत पूर्वी ते ऊसाची शेती करायचे, मात्र ही ऊस शेती त्यांना परवडत नसल्याचं समजलं। ही बाब लक्षात घेता ते एका नव्या पिकाच्या शोधात होते। त्यावेळी जानकर यांना रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली।
माहिती मिळाल्यानंतर जानकर यांनी रेशीम उद्योग शेतीला भेट देऊन त्याचे अर्थशास्त्र समजून घेतले. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर रेशीम शेतीच करायची हे मनात पक्के केले. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन संगोपन गृहाच्या रचनांचाही अभ्यास जाणून घेतला. त्यातून स्वतःच्या कल्पनेची भर घालत त्याचे संगोपन देखील केले. पण ज्या वेळेस आळी कोष करण्याच्या पद्धतीमध्ये येते कमीत कमी त्याला 24 दिवस लागतात. त्यावेळेस आपण एक चंद्रिका म्हणून एक हे असते जाळी असते त्याच्यावरती हात धरतो. त्याच्यानंतर हा कोष तयार होतो. 3 दिवशी हा कोष तयार होतो. त्या आपण हा कोष कमीत कमी 30 दिवस झाल्यानंतर हा कोष तयार होतो. हा कोष आपण व्यापाऱ्यांना विकू शकतो किंवा आपण स्वतः कर्नाटकला जाऊन किंवा आणि कसे मार्केट आहे तिथं जाऊन आपण हे कोष विक्री करू शकतात. काही व्यापारी इथं येऊन ह्या कोषची मागणी करतात. हे कोष आपण 250 ते 300 रुपये किलोप्रमाणे देतो. रेशीम उद्योगामधून खर्च वजा जाता प्रत्येक बॅचला 40 ते 50 हजार रुपये निव्वळ उत्पन्न शिल्लक राहत असते. बाईट स्वप्नील जानकर, रेशीम शेतकरी 1, VO2. मागील 10 वर्षांपासून 20 गुंठ्यापासून रेशीम शेती सुरुवात करणाऱ्या जानकर यांनी ओलीत लागवडीखाली क्षेत्र वाढ करत ते 2 एकरापर्यंतची वाढ त्यांनी केली आहे. पूर्वी 100 ते 200 किलो मिळणारे रेशीम कोशांचे उत्पादन त्यामुळे 500 किलोंच्या वरती गेले आहे. त्यामुळे नफ्यात चांगलीच वाढ झाली. सध्या प्रत्येक महिन्याच्या लॉटमध्ये त्यांना 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळते. वर्षभरात जवळपास 7 लाखांचे सरासरी उत्पन्न हाती येते. त्यातून खर्च वजा करता वर्षभरात 4 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळते. एक म्हणजे साधारणपणे आपण तुती एक पहिल्या महिन्यामध्ये तुती लावतो. त्यानंतर आपण तुती जशी जशी 1 महिन्यानंतर मोठी होते ना त्यानंतर आपण शेड एक शेड असते. त्या आपण 40x40 शेड तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपण 36x8 रॅक तयार केलेले. एका रॅकमध्ये 5 कप्पे तयार केलेले आहेत आपण. तोपर्यंत आपला 5 महिन्याचा कालावधी जात असतो. कारण की तुती हा पाला आळ्यांना घालोस तर 5 महिने जात असतात. त्याच्यामुळे आपण रेडी पोझिशनमध्ये करून घेत असतो. मग ज्यावेळेस पाला 5 महिन्यात होतो किंवा आळ्यांना घालण्याच्या पोझिशनमध्ये येतो तेव्हा आपण कमीत कमी आता एक एकर पाला आहे त्यामध्ये आपण किती अंडे पुंजे घ्यायचे हे आपल्या पाल्यावरती डिपेंड असते. आपण पहिल्यांदा अंडे पुंजे कमीत कमी 150 घेतो 1 एकरामध्ये. कारण की पाल्याचा फलून येणार निघणारा फुटवा जो आहे तो कमी प्रमाणात निघतो. आणि त्यानंतर आपण जसजशी बॅच काढत जाईल तसतसे आपण कमीत कमी 1/2 एकरामध्ये 150 अंडे पुंजे घेऊ शकतो. आणि 1 एकरामध्ये 300 अंडे पुंजे घेऊ शकतो. तर त्याचं आता आणि त्याचं मार्केटिंग म्हणजे कसं आहे आता त्याचं मार्केटिंग आता जसं आपण आळी कमीत कमी 28 आणि जास्तीत जास्त 30 दिवस या पोझिशनमध्ये 30 दिवसांमध्ये विक्रीला येत असते. रेशीम उद्योग करण्याकरता तुती लागवडीपासून ते कोष विक्री करेपर्यंत शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरकार स्तरावरून लाभ दिला जातो. त्यामुळे हा उद्योग शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. विजयराव जानकर हे गेले 10 ते 12 वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांना यामध्ये चांगला अनुभव असल्यामुळे आताची जी बॅच चालू आहे त्यांच्यापासून साधारणतः त्यांना 60 ते 70 हजार रुपये उत्पादन चालू ह्याला मिळणार आहे त्यांना. तसेच शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे एक शेतीला दुय्यम व्यवसाय जसे आपण पशुपालन वगैरे असं करतो त्या पद्धतीने लक्ष दिलं तर कमी खर्चामध्ये तसेच कमी कष्टामध्ये हा व्यवसाय शेतकऱ्यांना निश्चितपणे उत्पादन जास्त मिळवून देऊ शकतो. आणि शेतकऱ्याचा जो आत्ताची जी म्हणजे जी परिस्थिती आहे त्यामध्ये शेतकऱ्याची सुधारणा होऊ शकते. स्वप्नील जानकर 60x30 शेड मधून रेशीम कीटकांची वाढ करतात. त्यामुळे महिन्याभरात त्यांना उत्पादन घेणे शक्य होते. या सगळ्या रेशीम शेतीची जबाबदारी जानकर कुटुंबीय स्वतः पार पाडतात. कोष काढणी झाल्यानंतर त्याची कर्नाटकात किंवा इतर ठिकाणी विक्री केली जाते. संगोपन गृहात आर्द्रता मोजणारी यंत्र तापमान स्थिर ठेवण्यासाठी शेडवर पालापाचोळा टाकून त्याच्यावर पाणी मारणे या बाबी ते शेडमध्येच करतात. त्यामुळे इतरांपेक्षा अधिक उत्पादन घेणे त्यांना शक्य होतंय. एकूणच जानकर यांनी रेशीम शेतीचे धरलेली कास
उसाच्या शेतीपेक्षा कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देते. त्यामुळे ऊस पट्ट्यातील मेहनती शेतकरी देखील जानकर यांच्याप्रमाणे रेशीम शेतीकडे वळल्यास चांगला नफा त्यांना कमावणे शक्य होणार आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बुलढाणा जिल्ह्यातील सेगाव येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनल दारोकार असं मृत युवकाचं नाव आहे. हा युवक अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव येथील अग्रसेन चौकात बसने दिलेल्या धडकेत एक युवक जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील मृतक हा अकोला जिल्ह्यातील असल्याचे समजतंय. अकोला जिल्ह्यातील अटकरी येथील सोनल दादाराव दारोकार असे मृतकाचे नाव असून सदर युवक हा अग्रसेन चौकात उभा असताना खामगावच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने अग्रसेन चौकात त्याला धडक दिली. या अपघातात हा युवक जागीच ठार झाला आहे. या घटनेचा तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. थकीत ऊस बिल तातडीने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या वाड्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी ठिय्या देऊन बोंबाबोंब करत आंदोलन केलंय. थकीत ऊस बिल तातडीने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या वाड्यावर मोर्चा काढून वाड्यासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी बोंबाबोंब करून देशमुख यांचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ऊस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत पोलीस ठाण्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. आटपाडीतील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा स्टँड मार्गे देशमुख यांच्या वाड्यावर आला. त्या ठिकाणी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले की माणगंगा कारखान्याने 2 वर्षांपासून बिलं दिलेली नाहीत. ऊस बिलासाठी यापूर्वी कारखान्यावर दगडफेक करण्यात आली होती. 2 मोर्चे काढले. गत महिन्यात 27 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी 15 सप्टेंबर रोजी बिल काढतो असे लेखी आश्वासन राजेंद्र अण्णा देशमुख यांनी दिले होते. मात्र 24 सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा निर्धार करूनच या ठिकाणी बसलो आहोत. त्यामुळे आज जरी थंड असलो तरी उद्या वाड्यात घुसू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मानगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं 15 सप्टेंबर पूर्वी सर्व शेतकऱ्यांची थकीत बिलं देतो असं लेखी पत्र 27 ऑगस्ट रोजी ज्या मोर्चा आम्ही ज्यावेळी काढला त्यावेळी दिलं होतं. मात्र 24 सप्टेंबर उजाडला तरी अद्याप ही मानगंगा कारखान्याच्या वतीनं ऊस बिलं देण्यात आलेली नाहीत. त्यामुळंच आज आटपाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखान्याचे चेअरमन राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या वाड्यावरती मोर्चा काढला आणि सगळे शेतकरी त्यांच्या वाड्यासमोर ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहेत. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्धार असा आहे की जोपर्यंत ऊसाची बिलं मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून एकही शेतकरी हलणार नाही. भले या ठिकाणीच मरण आलं तरी बेहतर, मात्र शेतकरी बिल घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही. आणि शेतकऱ्यांनी असाही निर्धार केलेला आहे की शेतकऱ्यांच्या जेवण पाण्याची किंवा कशाची व्यवस्था याची फिकीर न करता शेतकरी उद्या आटपाडीतल्या घराघरामध्ये जाऊन भाकरी मागून माधुकरी मागून हे सगळे शेतकरी जेवणार आहेत. आणि आटपाडीतल्या सगळ्या शेतकरी नागरिकांना आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रत्येक घराघरामध्ये एक भाकरी आणि थोडी भाजी शेतकऱ्यांसाठी ज्यादा करावी. आमचे शेतकरी घरोघरी येतील आणि आपल्याकडं माधुकरी मागतील. तर शेतकरी भावांनी आणि आटपाडी परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या आंदोलनाला अशा पद्धतीने सहकार्य करावं असं आव्हान या निमित्तानं करतो. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराचं नुकतंच वितरण झालं. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशाच्या क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराचं आज वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्नानं गौरवण्यात आलं. तर महाराष्ट्राची महिला क्रिकेटर स्मृती मानधना, नेमबाज राही सरनोबत यांच्यासह देशातल्या 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पैलवान दादू चौगुले यांना कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दरम्यान विराट कोहली हा खेलरत्न पटकावणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. आमदार खासदार झाल्यानंतरही वकिली करता येणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. नागपूरच्या आपली बसचा सलग चौथ्या दिवशी बंद कायम, नागरिकांची होतीये गैरसोय. मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास आम्ही प्रसाद देऊ, नितीश राणेंनी दिला इशारा. देवळी येथील गॅस एजन्सीत चालतोय मनमानी कारभार, कारवाई करण्याची मागणी. आणि चंद्रपूर शहर काँग्रेसने झळकावले मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत्रा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.